गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज उशीर झालाय उठायला, दोन दिवस कर्फ्यू असल्यामुळे सुट्टी आहे आज दोन दिवस। बघू पुरमताईचं काय चाललंय, तुमच्या भांडी घासायचं चाललंय पुरमताईचं। पुरमताई तुमची भांडी घासती। गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग। झालं का तुमचं छान नाश्ता? आमचं तर अजून काहीच नाही, भांडी चालल्यात घासायची आणि कोंबड्या तर वाईलीच तरास द्यायला लागल्यात। खुडा ग खुडा, बघू ना काळं झेर झालं होत चुलीवर आज दोन दिवस सुट्टी। मला मग काय भीती आज, मग काय करावं तुमचं? शेंगाचं कालवण आणि भाकरी चणचणीत काहीतरी कर मग। बर 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 बर, चालतंय। आता कर्फ्यू पडलाय आणि काय करावं मित्रांनो? आमचा परिसर दिसतोय का तुम्हाला? माळावरचा परिसर, मोठा मोठा दगड आहे इथं आमच्याकडं, बाकीचं तर काहीच नाही। तुमच्याकडे असताना बिल्डिंग ही घर, सरप सिलेपची घर, आमच्याकडे अशी पत्र्याची घर, सपराची घर। ही बघा आमचं सपार। गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग। अजून आमचं काहीच नाही झालं, अजून आम्हाला लय उरकायचं हक्क। आताशी भांड्याचा पळा घासलाय, आता ही घरात घेऊन चालली मी। हो का, आमची ही जनता उठली। अरे काय आंघोळ्या फेंगोळ्या करायच्या नाही का तुम्हाला? पिलो तुला रे उठा म्हणून। शिवण्या कुठे गेली? शिवण्या गेली घरात। शिवण्या ए चुलीला पेटवायची, यान लाकडं फेकडं आणा, चला गेरी वेगळा आणा गोळा। काय करता आता? आंघोळीला पाणी तापवत आंघोळीला? हो आंघोळीला पाणी तापव तू। आण पिला, चल लाकडं। काडी तर एकच आहे, एका काडीत काय व्हायचं आहे घरात? तीन लाकडान झालं उकर, पटापटा पटापट टप्पा टप्पा उरकायचं, टप्पा टप्पा। चला सूर्य लय वर चाललाय, उशीर होत चाललाय, आज उशीर झालाय उठायला। आठ वाजले असते, आठ वाजून गेले असते। आता हिथून पुढं चूल पेटवायची, हिथून पुढं मग उरकायचं सगळं। आणि मोठा मोठा लाकडा आहे तर तुडून तरी द्यायची होय। व आज काय शेवग्या शेंग करणार का होय? आता मग काय करावं शेवग्याचे शेंग सोडून? नाही नाही, शेवग्या शेंग बरं लागते खायला। मग शेवग्याचे शेंगच करणार आहे, एवढं मोठी लागते। राखेल फिकेल नाही चुल पेटवाय, केरी वेगाने पेटवायची चुल। केरी वेगाने? केरी वेगाने प्लॅस्टिकच्या पिशवीने। एवढं वार कावधान चाललं, कस काय चुल पेटन बो? बघू पिटली तर आहे, नाही तर मग काय गेलं तिकडे घरात जाऊन। मग मोठा मोठा लाकड आहे तर टाबे ते टाबे हे फोडायला पाहिजे होती लाकड, तो पिटले असते। मग फोडू का? मग उद्या फोडा, आज राहू दे। आज का म्हणू नको? मग आता चूल पेटवाय लागल्यावर म्हणता फोडाय पाहिजे लाकड, म्हणल्यावर काय म्हणावं आणि काय नाही। खुड खुड खुड, तका ती कोंबडी कशी बघत इकडं दिसते का कोंबडी तुम्हाला? चालली आता
अपूर्व शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ। कसा काय सूर्य आहे आमच्या इकडचा डोंगरावला बघा, डोंगरावला सूर्य हो का? इकडा इकडे इकडे